तर या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने घेतलेले नऊ मोठे निर्णय पाहूयात. पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये प्रति लिटर दर कमी. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येणार. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 हा सुद्धा राबवला जाणार आहे. नगराध्यक्षांची निवडणूक जनतेमधून होणार आहे. सरपंचाची ही निवडणूक निवड ही जनतेमधून होईल. अध्यक्ष उपाध्यक्ष कालावधी 3 महिन्यांपर्यंत वाढवला जाईल. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा केली गेली आहे. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. आणि आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला अशा व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे.